नमस्कार, वृषालीज किचन अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघतोय मस्त अशी मऊ रसरशी तोंडात टाकताच विरघळणारी आंबा नारळाची वडी. ही वडी तयार करण्यासाठी इथे आपल्याला खवा, मावा, मिल्क पावडर, मिल्क मेड यापैकी काहीही लागत नाही. घरातीलच साहित्यात ही वडी बनून तयार होते आणि ही वडी तयार करण्यासाठी साखरेचा पाक करावा लागत नाही, त्यामुळे अगदी नवशिकेसुद्धा बनवू शकतात, इतकी सोपी आहे. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कशी करायची ही वडी. तर ही वडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कढईत एक चमचा तूप घेतलेला आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की यात आपण दोन वाट्या नारळाचा चव टाकणार आहोत. तर इथे मी एक मध्यम आकाराचा नारळ घेतला होता, त्याचा ब्राऊन पार्ट काढून मिक्सरला पल्स मोडमध्ये फिरवून घेतलेला आहे. ह्या वाटीने मी दोन वाट्या नारळ घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नारळ खोवूनसुद्धा घेऊ शकता. आता हा नारळ आपण लो फ्लेमवर कलर बदलू न देता जवळपास एक 5 ते 6 मिनिटांसाठी छान परतवून घेणार आहोत, जेणेकरून यात थोडंफार काही जे मॉइश्चर असेल ते मॉइश्चर चालले जाईल. आणि हो, सर्व साहित्य घेताना इथे आपल्याला एकाच वाटीचं माप ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत त्या परफेक्ट बनतात. तर हे बघा, जवळपास इथे 5 ते 7 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता नारळातलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आता इथे मी सारख्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ही साखर आपण नारळासोबत छान मिक्स करून घेणार आहोत. साखरेचं जे प्रमाण आहे ते तुम्ही आंबा कितपत गोड आहे त्यानुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. इथे मी जो आंबा घेतला होता तो किंचित गोडीला कमी होता, त्यामुळे मी एक वाटी साखर टाकलेली आहे. आणि आता ही साखर विरघळेपर्यंत साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी आपण नारळासोबत छान परतून घेणार आहोत. लक्षात घ्या, इथे आपल्याला ही जी कुकिंग प्रोसेस आहे आंबा नारळाची वडी करण्याची, ती पूर्णपणे लो फ्लेमवरच करायची आहे. जरासुद्धा गॅसची फ्लेम वाढवली आणि चुकून नारळ करपला तर पूर्ण वडीची चव बिघडेल, त्यामुळे गॅसची फ्लेम पूर्ण वेळ लो ठेवायची आहे. आता इथे मी सारख्याच वाटीने अर्धी वाटी फ्रेश मलाई टाकून घेतली होती. तर इथे आपण मिल्क पावडर, खवा वगैरे काहीही वापरलेले नाही आहे, त्यामुळे दुधाची फ्रेश मलाई वापरायची आहे. ही मलाई टाकल्यामुळे आपली जी वडी आहे तिला एकदम रिच टेस्ट आणि रिच टेक्स्चर येतं, अगदी रसरशीत आपली ही वडी बनून तयार होते. मलाई टाकल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटं मी हे परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपली जी साखर आहे ती पूर्णपणे आता विरघळलेली आहे, छान ओलसर असं हे मिश्रण झालेलं आहे. आता यात मी एक वाटी मँगो पल्प टाकून घेते. तर इथे मी सारख्याच वाटीने एक वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे. तर आंब्याच्या फोडी करून मिक्सरला मी फिरवून घेतल्या होत्या आणि लक्षात घ्या, ज्या वाटीने मी नारळ घेतला होता त्याच वाटीने इथे आंब्याचा गरसुद्धा मोजून घेतलेला आहे. आता हा आंब्याचा गर आपण सगळ्या साहित्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि जवळपास 1-10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. किंवा मग हे जे मिश्रण आहे हे तुम्हाला आता ओलसर दिसतं, याचा पूर्णपणे घट्ट गोळा होईल आणि कढाई सोडेल इतपत आपण हे शिजवून घेणार आहोत. तर हे बघा, सुरुवातीपासून जवळपास इथे 20 ते 22 मिनिट झालेले आहे. 20 ते 22 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे वड्यांचं ते छान घट्टसर झालेलं आहे, याचा एक गोळा जमतोय आणि कढाईपासून वेगळंसुद्धा हे मिश्रण झालेलं आहे. तर आपलं हे जे मिश्रण आहे आता हे वड्या सेट करण्यासाठी परफेक्टली रेडी आहे. तर गॅस मी बंद करते आणि आपण याच्या वड्या सेट करायला घेऊया. तर वड्या सेट करण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे, त्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि तयार मिश्रण ताटात ओतून घेतलेलं आहे. सुरुवातीला इथे मी चमच्याने थोडंसं हे मिश्रण पसरवून घेणार आहे. आणि हो, ह्या वड्या करण्यासाठी इथे मी वेलची पावडर किंवा जायफळ पावडर असं काहीही वापरलेलं नाही आहे. नारळाला आणि आंब्याला स्वतःची अशी खूप छान टेस्ट असते, त्यामुळे यात वेगळा काही फ्लेवर ॲड करण्याची मला तरी गरज वाटली नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर, जायफळ पावडर वापरू शकता. आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या मदतीने हे मिश्रण एकसारखं पसरवून घेते. आपल्या हे वड्यांचं मिश्रण गरम आहे तोवरच आपल्याला हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी छान एकसारखं पसरवून घेतलेलं आहे आणि वरतून प्लेनसुद्धा करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला वड्या सेट करण्यासाठी थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच याच्या वड्या पाडायच्या आहे. तर इथे मी रूम टेम्परेचरला थंड करून घेते. तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये 1/2 पाऊण तासासाठीसुद्धा हे मिश्रण सेट करून घेऊ शकता. तर हे बघा, इथे जवळपास 2.5 ते 3 तास झालेले आहे. 2.5 ते 3 तासानंतर मिश्रण आपलं पूर्णपणे सेट झालेलं आहे. आता याच्या मी वड्या पाडून घेते. तर तुम्ही बघू शकता अगदी सहज याच्या वड्या पडत आहे आणि अगदी रसरशीत अशा ह्या वड्या बनून तयार झालेल्या आहे. ह्या वड्या बनवण्यासाठी इथे आपण खवा, मिल्क पावडर, मिल्क मेड यापैकी काहीही वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मस्त मऊसूत रसरशीत अशा ह्या वड्या बनून तयार झालेल्या आहे. सुंदर ह्या वड्यांना कलर आलेला आहे आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता काय मस्त टेक्स्चर आलेलं आहे, रंगसुद्धा जबरदस्त आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीच्या ह्या वड्या
नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतात। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।